तोसा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दाखल केलेली आहे. आपलं काय विजन आहे आणि आपण या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कसं काय उतरलेला आहे? मी विधानसभेचं तिकीट पार्टीला मागितलेलं नव्हतं, परंतु माझ्या पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचा आदेश दिला. केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या नेतृत्वाने एकमुखानं मला आदेश दिला आणि विधानसभेची निवडणूक लढवायला मला सांगितलं. कदाचित मी आजपर्यंत जे काही शेतकऱ्यांसाठी काम केलं, खरं तर कोणीतरी कृषीमंत्री असायचा आणि त्या कृषीमंत्र्याच्या समोर मी माझे प्रश्न मांडत होतो, देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होतो. परंतु आता दिल्लीमध्ये माझ्या या पक्षाचं सरकार आहे आणि उद्या महाराष्ट्रामध्ये स्वबळावर माझ्या पक्षाचं सरकार येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कदाचित ती वेगळी जबाबदारी पक्षाला द्यायची असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून म्हणजे सरकारच येणार आहे, तर माझ्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आता रस्त्यावर बसून जमणार नाही, पायी चालून जमणार नाही किंवा आंदोलन करून जमणार नाही, तर सरकारमध्ये गेल्याशिवाय हे प्रश्न सुटू शकणार नाही. पण सरकार तर येणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये जाणं हे महत्व आहे आणि सरकारात गेल्याशिवाय प्रश्न मिटू शकत नाही. का तर आंदोलन जरी केलं तर प्रश्न सोडवतो, सरकारच सोडवतो, तर मग त्या सरकारचा एक भाग बनून आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझ्या पार्टीने एक इंडिकेशन दिलेलं आहे की पाशा पटेल सारखा तज्ज्ञ माणूस आम्ही उमेदवारी दिली, आम्ही त्याला या येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही त्याचा विचाराचा फायदा घेणार आहे आणि तो जो बोलतो त्या पद्धतीनं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, असंच इंडिकेशन माझ्या पक्षाने दिलंय.